स्टार प्रवाह वाहिनीने आजवर प्रेक्षकांना अनेक वेगवेगळ्या विषयांवरील दर्जेदार मालिका दिल्या आहेत. अग्निहोत्र, लगोरी, स्वप्नांच्या पलीकडले, पुढचं पाऊल, बंध रेशमाचे, सुवासिनी, मन उधाण वाऱ्याचे या आणि अशा अनेक जुन्या मालिका त्यातली पात्र कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनात खर करून आहेत. यातच आता प्रेक्षकांचं अधिक मनोरंजन करण्यासाठी काल स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्याच एका नव्या कोऱ्या वाहिनीची घोषणा केली. प्रवाह पिक्चर्स असे या नव्या कोऱ्या वाहिनीचं नाव असून या वाहिनीवर आपल्याला दररोज 3 दर्जेदार मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहे, तर दर रविवारी एक ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट देखील पाहायला मिळणार आहे. या वाहिनीची घोषणा मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत करण्यात आली. यात अशोक सराफ, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, महेश कोठारे, अलका कुबल असे ज्येष्ठ कलाकार, तर आदेश व सुचित्रा बांदेकर, सुबोध भावे, स्वप्नील जोशी, नेहा पेंडसे, अमृता खानविलकर, मुंबई देशपांडे, अंकुश चौधरी, सुयश टिळक, संजय जाधव, रवी जाधव असे अनेक मान्यवर देखील होते. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा अभिनेता सिद्धार्थ जाधव व अभिनेता सिद्धार्थ चांदेकर यांनी सांभाळली. तर मला सगळ्यात पहिल्यांदा अशोक मामांना प्रश्न विचारायचे. मामा, प्रवाह पिक्चर सारखं भलं मोठं चॅनल, मराठी चित्रपटांचं, नव्या कोऱ्या मराठी चित्रपटांचं चॅनल समोर आले, काय वाटतंय तुम्हाला? फारच चांगली गोष्ट आहे. लोकांना वेगळे वेगळे चित्रपट बघायला मिळतील, त्यांचे बघायचे चुकले असतील किंवा काही राहून गेले असतील पिक्चर, ते बघायला मिळतील असं मला वाटतं. छान आहे, फार फारच आयडिया छान आहे. सचिन सर, मला तुम्हाला सुद्धा हेच विचारायचं, असे अनेक सिनेमे आहेत जे प्रेक्षकांचे बघायचे राहून गेले असतील काही ना काही कारणांमुळे, पण आता ते प्रेक्षक घरी बसून प्रवाह पिक्चरवर तो सिनेमा बघू शकतात, त्यांच्या आवडीचा सिनेमा बघू शकतात, कसं वाटतंय? मला तर असं वाटतंय की प्रवाह पिक्चर हे चॅनल फक्त नाही आहे, हा एक सोहळा आहे. आणि तो फक्त रविवारी नाही तर दर दिवशी आठवड्यात साजरा केला जाईल महाराष्ट्राच्या घराघरात. आणि आम्हा सर्वांकडनं, म्हणजे आम्ही सिनियर कडनं किंवा माझ्यासारख्या ज्युनियर कडनं, या वाहिनीला खूप खूप शुभेच्छा आणि ह्यांच्याकडनं शुभाशीर्वाद. शुभाशीर्वाद. नाही, अजून एक विचारायचं, रिमोट जेव्हा दिला गेला होता तेव्हा मी टेलिव्हिजनची वाट बघत होतो की ह्याच्यानंतर बहुतेक जाताना टेलिव्हिजन पण दिला जाईल. त्याच्यावर प्रवाह पिक्चर जास्त क्लिअर दिसेल. पण आता तुम्ही याचा उपयोग फक्त ते एक प्रोमो चालू करण्यासाठी आम्हाला करायला लावलात. हे बघ, तुझं जे काय होईल त्याची रिमोट पॉसिबिलिटी आहे सध्या, तर खूप खूप शुभेच्छा तुला सुद्धा. पण सर, रिमोट तुमच्या घरी आहे, तुम्ही एकदा बघा तरी किती काय काय आहे. रिमोट व्यवस्थित घरी ठेवलेला आहे. माझ्या घराचा रिमोट सुप्रिया जाधव. तर तुम्हाला कशाला पाहिजे आता वेगळा रिमोट? हा राहील ती मस्त. ठीक, थँक्यू सर, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे मनोरंजनाची लयलूट, मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.